सुषमा अंधारे हे नाव यापूर्वी महाराष्ट्राला माहिती होतं पण जो शिवसेनेचा दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यानंतरच्या सुषमा अंधारे आणि दसरा मेळाव्या आधीच्या सुषमा अंधारे याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला आहे प्रचंड बरं दसरा मेळाव्याच्या आधीही मी बोलत होते बरं तेव्हाही मला महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा अगदी भारताच्या बाहेरचे लोक ऐकत होते म्हणजे माझं स्वतःच जे सुषमा अंधारे ऑफिशियल असं युट्यूब चॅनल तर त्याचे जे दर्शक आहेत ते भारताच्या बाहेरचेही बरेचसे आहेत म्हणजे चळवळीवर प्रेम करणारे आहेत पण एक मेन स्ट्रीम क्लास ज्याला आपण म्हणतो मुख्य प्रवाहातला दर्शक किंवा मुख्य प्रवाहातल्या लोकांनी गांभीर्यानं घेणं ते दसरा मेळाव्याच्या नंतर सुरू झालं फरक काय पडलाय आता तो पूर्वी बोलताना फार मी विचार करायची नाही म्हणजे आलं मनात आणि बोलून टाकलं आता मात्र फार जबाबदारीने बोलायला लागतं थोडंसं जरा पार्टी प्रोटोकॉल्स पार्टी लाईन आणि ते करत असताना महत्वाचं म्हणजे की माझ्याकडे बघणाऱ्या ज्या नजरा आहेत किंवा मला ऐकणारे जे कान आहेत ते प्रचंड अपेक्षेने ऐकतात त्यांना अपेक्षित आहे खूप साऱ्या बायका भेटतात ज्यांना राजकारणातला र ही माहिती नव्हता ज्यांना त्याच्यातला काही फारसं स्वारस्य नव्हतं अशाही बायका भेटतात आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतात मग और... ते असं झालं होतं मते तसं झालं होतं मग ते आता आम्ही मला बजेट कळतं बरं का ताई आता आम्हाला सी पी कळतं okay. विशेष घटक योजना आता आम्ही समजून घेतली ताई तर हे ऐकलं की छान वाटतं बरं आणि काही जेव्हा स्टुडंट्स भेटतात काही काम करणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिला भेटतात आणि त्या जेव्हा सांगतात की राजकारणात हे मिसिंग होतं बरं एक स्टडीड कंटेंट घेऊन मांडणं निव्वळ आक्रस्ताळेपणा न करता एक स्टडीड कंटेंट मांडणं हे मिसिंग होतं तुमच्या निमित्ताने ते आलेलं आहे तेव्हा मा मग अजून मला जरा जास्त मी कॉन्शियस होते की माझ्याकडून एकही शब्द असा फेक किंवा वेग गेला नाही पाहिजे जी माहिती माझ्याकडून जाईल हो, ती जास्ती जास्तीत जास्त ऑथेंटिकली जाईल तरी सुद्धा कधी कधी स्लिप ऑफ टंग होतो आणि मग विरोधकांना बोलायची संधी मिळते